सगळं से आहे ते बघते मी. हो चालेल चालेल. ओके हा बाय. तुम्ही नक्की काय करणार आहात हे मला अजून सांगितलं नाही. बाबा सॉलिड प्लॅन बनवलाय आपण. नव्हतं तिकडे काय चाललंय तुमच्या दोघांचं? हा झोपायचं नाहीये का तुम्हाला? नाही तेच तिला सांगायला आलेलो. झोप लवकर, इकडे उभी आहे, चल झोपायला. हो आलेच लगेच. येतोय. चला लवकर. आता नाही डिटेल मध्ये सांगता येणार. मी मेसेज टाकते. मेसेज वाचते. चल मेसेज बिसेज कुठे वाचू तिच्या समोर सांग मला पटकन. बाबा सांग. अरे सॉलिड प्लॅन आहे. तू एक काम कर, मला ऍड करते ग्रुप मध्ये. खरंच बाबा तुमचा एवढा सपोर्ट आहे आम्हाला. तू ऍड तर कर मग यांना दाखव की हम भी किसी से कम नाही. चल चल कमी जाऊ आपण. चल फारच गर्दी झाली आहे ना ग पार्लर मध्ये. हो म्हणजे नाही म्हणजे आता इतक्या घाईने तुम्ही ऑर्डर पूर्ण केली पण शेवटी सगळा माल पडूनच राहिलाय ना ग. होईल ना मॅनेज? हो होईल ना. नाही म्हणजे अगं आता अडकलाय ना ऑर्डर त्यामुळे मला वाटलं आपला माल रिजेक्ट तर नाही ना झाला. नाही काका बिलकुल नाही. नाही ना. ए आपला माल फॉल्टी तर नाहीये ना? नो काकू असं काही नाहीये. बिलकुल नाही. दिले त्यांच्याकडून झालंय. त्यांचे पैसे रेडी नाहीयेत ना म्हणून ते माल घेऊन जात नाहीयेत. मग ठीक आहे चल कर. गणू फक्त 7 दिवस आहेत आपल्या हातात. काहीतरी मार्ग दाखव. आता दुपट्टे ऐसे नाही काय करणार. अगं डेझी तुझ्या नंतर माझं काय वाक्य आहे? थांब ग सुलू सांगते. तू सिरुको मैं बताता हूं कैसे बांधते. अरे ती ओढणी कशी पण बांधा काय फरक पडतोय. आपण हे सगळं युनिफॉर्मिटी साठी करतोय ना फक्त. लवकर हटपा रे सगळ्यांनी. अरे यार माझा मुकुट कुठे गेला? सुलोचा ना तुझ्याकडे ठेवायला दिला होता ना. हो थांब. अरे इथेच ठेवला होता मी. मग खरच? अरे मग आता गेला कुठे? खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे कधी. मी बॅग मी चेक करलो. अगं आताच केली. तू गाडीत विसरला नाहीस ना? नाही ग. जिग्नेश तेरे बॅग में है क्या? अरे नीचे ड्रॉअर में रखा था ना. नाही यार देख लिया मैंने वहां पर भी. दलजीत काय अपडेट है? सगळं व्यवस्थित है ना? सब चंगा है. अरे मग आदित्य असा का नाचतोय? अरे वो उसका वो क्राउन खो गया है वही ढूंढ रहे सर. पर ऐक माझं मी काय बोलतो श्रेयस सर कुठे ते का नाही आले अजून? अरे यार पता नहीं मैं भी कॉल किया पर कुछ ज्यादा बात नहीं किया. बोले कमिंग कमिंग और फोन रख दिया. ठीक है भाई. तो विदलजीत नाउ बी रेडी एंड ऑल द बेस्ट. ऐक 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 मी इथेच आहे. काही प्रॉब्लेम झाला ना लगेच कॉल कर मला. ओके थँक यू. हां पता नहीं यार श्रेयस अंकल कितने चले गए. ये कैसा राजा? ये तो ढोंगी है. अरे नाही नाही ही तर गाजराची पुंगी आहे. खोटेपणाचा घेतो आधार उघड उघड करतो हा भ्रष्टाचार. ऐसा नेता नहीं चाहिए. नहीं चाहिए. नहीं चाहिए. ऐसा नेता नहीं चाहिए. नहीं चाहिए. नहीं चाहिए. ऐसा नेता नहीं चाहिए. डाका बहिष्कार करा हद्द पार. करा हद्द पार. करा हद्द पार. डाका बहिष्कार करा हद्द पार. करा हद्द पार. करा हद्द पार.
आम्हाला पाहिजे असा राजा जो करेल सुखी प्रजा. सुखी प्रजा, सुखी प्रजा. आम्हाला पाहिजे असा राजा जो करेल सुखी प्रजा. सुखी प्रजा, सुखी प्रजा. ऐसा नेता नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए. 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 ऐसा नेता नहीं चाहिए. हा सगळं काय प्रकार आहे मैल? आई अगं, आम्ही फक्त तुझ्यासाठी सगळं. माझ्यासाठी? अगं मयूर थांब. अश्विनी आई जरा हे बघ, अश्विनी आम्ही जे काही केलं ना ते तुला न्याय मिळावा म्हणून केलं. पण हे सगळं करण्या अगोदर मला एकदा सांगावं असं वाटलं नाही का तुम्हाला? तुला सांगितलं असतं तर तू आम्हाला करू दिलं असतंस का? मी नाही म्हणाले असते म्हणून तुम्ही हे सगळं केलं. हॅलो अश्विनी, हे सगळं काय चाललंय? तुमच्या बाबतीत इनजस्टिस झालंय मान्य सगळ्यात, पण म्हणून तुम्ही स्टुडंटना हाताशी धरून स्ट्रीट प्ले करायला लावलं? सर मला ना याबद्दल खरंच काही माहिती. कॉलेजला तुमच्या अचीवमेंट बद्दल, तुमच्या सिन्सिअरिटी बद्दल खूप रिस्पेक्ट आहे. आम्ही सगळ्यांनीच तुम्हाला नेहमी सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही एकदा आमच्याशी याबद्दल बोलायला हवं होतं. हे सगळं ताबडतोब थांबवा. आपल्याला ना हाईक तर फार छान मिळाली. पर मयूरी क्या बोली सुना ना? अरे यार अश्विनी बहुत अपसेट है. उसने बोला की ये सब बंद करो. अरे आता बंद करून कसं चालेल? आता आपणच काहीतरी करायला पाहिजे. काय म्हणता? बात तो 100% बराबरची. पर क्या करेंगे? अहिंसा. आता ना आपण महात्मा गांधींच्या तत्वांवर चालायचं आणि अहिंसेच्याच मार्गाने क्रांती करायची. मतलब? गाईज ऐका, माझ्याकडे ना खूप फॅन्टॅस्टिक प्लॅन आहे आणि या प्लॅन मध्ये ना कोणतं अग्रेशन आहे ना आपल्याला कोणावर अटॅक करायचं. त्यांनी अश्विनीशी गोड बोलून ही ऑफर दिली होती ना, मग आता आपणही गोड बोलून त्याची चूक दाखवायची. गाईज आपल्याला यासाठी फार प्रिपरेशन करावं लागेल आणि श्रेयस सरांची मदत सुद्धा लागेल. तुम्ही सगळ्यांनी ना श्रेयस सरांना मॅनेज करा आणि बाकी सगळं प्रतीक बघेल. ठीक है, श्रेयस अंकल नु हम बाद में मैनेज करेंगे, पहले असी तोड़ा प्लान तो बता. हो गया ना, जल्दी जल्दी कर. हाँ मला हे कळत नाही आहे, हे अन्नदान शिबिर जनसत्ता पक्षाने आयोजित केले, मग आपण इकडे कशाला अन्नदान करतोय? अरे जैसे प्रोडक्ट अश्विनी ने बनाया और उसका क्रेडिट ट्रस्ट ही ले रहा है वैसे. म्हणजे काम त्याचं पण क्रेडिट आपलं. करेक्ट. उन्हें जैसे अपने साथ किया सी वैसे ही हम भी ओदे नाल सेम करेंगे, लेकिन हाँ अहिंसा से. ठीक है ना, मग अहिंसा पाहू. मौन कशाला? मतलब कर. नमस्कार वंडे. हो साहेब, जरा इकडे पण बघून बोला. सर आज हे अन्नदान शिबिर आपल्या साहेबांनी आणि जनसत्ता पक्षाने आयोजित केलेलं आहे. पावसाळ्यात घराची दागदुची कोणी केली? आपल्या साहेबांनी. रस्त्यावरचे खड्डे, वृक्षारोपण हे सगळं कोणी केलं? आपल्या साहेबांनी. तर तुमच्याकडे कोणताही प्रश्न असू दे, आपले साहेब सोडवणार म्हणजे सोडवणारच. तर लोक तुमच्याकडे कुठलेही प्रश्न असतील लवकरात लवकर आमच्या साहेबांना भेटा आणि त्याची उत्तरं घेऊन जा. हे होया, तुसी इथे साऱ्यांना खाना बाट रहे हो और खुद साडो. स्माइल करो, स्माइल. मी तुला काय सांगायला, स्माइल करो. माझा उपास आहे इकडे, भूकेने जीव चाललाय, तर माझ्या फेवरेट गोष्टी येणं वाढतोय. तर माझ्या टिंब टिंब त्र्यंबक चॅनलच्या प्रेक्षकांनो, आज इथे भव्य दिव्य असा अन्नदानाचा म्हणजेच भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र या साहेबांनी सकाळपासून पोटात अन्नाचा एकही दाणा घेतला नाही हो, म्हणजेच स्वतः उपाशी राहून लोकांना अन्नदान केलं आहे. यावरून काय निष्पन्न होत आहे? यालाच म्हणतात निष्ठा. आमचे हे साहेब एक आदर्शवादी व्यक्तिमत्व आहे, अगदी माझ्यासारखं.
काय चाललंय सगळं? ए, चुकीचं अनाउन्समेंट का करतोय? आणि हे बघा, आजचा भंडारा जनसत्ता पक्षाने आयोजित केलाय. ना जी ना, ये सब तो हमारे सर ने किता है, तुसी किन्नू भी पूछ सकते हो. ए सोन्या, काय लोकांच्या मनात गैरसमज पसरवतोय? गैरसमज कसला, हे सगळं खरंच आमच्या साहेबांनी केलंय. हे बॅटरी बॅनर बघ आणि नीट वाच. विवेकाने वागावे. आता ही लोक आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचले. तरी ते नाव सांगत नव्हते, मला संशय आलाच होता त्यांचा. शिल्पी वाघ मारे आपका पार्सल. हो मीच आहे. आता काय काय माहिती? जनसत्ता पक्ष घरदारपणात अशा गोष्टी खाण्याची इच्छा होत असते. शिल्पी ते आधी खालती ठेव. अगं ठेव खालती. देवा, म्हणजे आपण कुठे जातो, काय करतो, काय होणार आहे, काय नाही, या सगळ्या गोष्टींची माहिती त्या लोकांना आहे. मला ते काही कळेन असंच झालंय. हे तुला कुणी दिलं? तुझ्या वेलविशरने. वेलविशर? वेलविशर? अगं आईच्या काकाने सांगितलं मला. घरी जातेस? एक मिनिट, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. टाडा, चॉकलेट घे. माझ्या आईने मला सांगितलंय असं अनोळखी व्यक्तींकडनं चॉकलेट नाही घ्यायचं. बाळा, तू मला ओळखत नाही. अगं पण मी तुला ओळखतो, तुझ्या आईला ओळखतो. तुझी आई मिसेस इंडिया आहे ना? तुझ्या मयुरी दीदीला ओळखतो, आजोबांना ओळखतो, आजीला ओळखतो. हे बघ, झाली की ना आपली ओळख. आता तरी घेशील चॉकलेट? ठीक आहे, चालेल. पण माझी आई ओरडली तर? आई ओरडली तर. तू बाळा एक काम कर, तू हे चॉकलेट घे, घरी घेऊन जा, आईला दाखव. ती हो म्हणाली की खा. आणि आईला सांग हे चॉकलेट तुझ्या वेलविशरने दिले. ये. एक शब्द तोंडातला काढायचा नाही. माझ्या मुलीला किंवा माझ्या कुटुंबाकडे नजर जरी वाकडी करून बघितलीत ना, तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल सांगून ठेवते. मयू कुठे कुठे गेली आहे मयू? आलीच. काय झालं? कुठे गेली होतीस मयू तू? तुझ्या हातात काय आहे? मयू, मी तुला काहीतरी विचारते. तुझ्या हातात काय आहे आणि तुला हे कुणी दिलंय? हे ते तू सुद्धा कोणी इतकी लहान आहेस का? तुला सांगावं लागणार आहे की अनोळखी माणसाकडनं कोणतीही गोष्ट घ्यायची नाही म्हणून. अश्विनी, अगं शांत हो. हे सगळं तुला हक्क मिळावा तुझा म्हणून केलं ना आम्ही. मला कोणताही हक्क नको आहे. आत्ता या क्षणी माझ्यासाठी माझ्या मुली आणि माझं हे कुटुंब ना सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जाऊ दे ना 10,000 पॅक, राहू देत पडून मला काही फरक पडत नाहीये. पण तुम्हा तुम्हापैकी कुणाला एकाला काय झालं तर मी काय करणार आहे?
ही कुहू शाळेत जाते, मयू कधी येते, आई बाबा घरात असतात, शिल्पी प्रेग्नेंट आहे. मी नाही गमावू शकत तुमच्यापैकी कुणाला एकाला, कसं कळत नाहीये तुम्हाला? ती माणसं खूप पॉवरफुल आहेत. हे बघा, तुम्ही त्या ट्रस्टींच्या विरोधात काही करणार नाही. अश्विनी नकोच अश्विनी. सांगतो होईल सगळं ठीक, काही नाही होणार मला. त्या पार्सलला हात लावून खूप अगोदर काय ते चेक कर. अश्विनी एक मिनिट थांब. अगं हे बघ, रॉयल ब्युटी प्रॉडक्ट डीलर मुंबई, तू पण वाच. अगं हे पार्सल येणार आहे हे मला माहित होत, आणि आपणच मागवलेलं गुलाब पाणी आणि चंदन पावडर आहे त्यात. मॅडम सईद आहेत. ओके अश्विनी, तू इतकी पॅनिक नको हो, काही होणार नाहीये. काय बोलतेस जेनी तू, हा सांग ना मला, कसं पाणी कोणार नाही मी? आजकाल जे काही घडते ते तुला माहिती आहे ना. हे बघ, माझ्या मुलींच्या बाबतीत, कुटुंबाच्या बाबतीत ना काहीही घडलेलं मी सहन करणार नाही. मी अख्ख्या जगाशी लढू शकते, पण त्यांच्या बाबतीत जर काही झालं तर. आय कॅन अंडरस्टँड, पण तू इतका स्ट्रेस नको घेऊस ग, इट्स अ फेज, हे पण दिवस जातील. सॉरी, खरं सॉरी, मी तुझ्यावर चिडले. मी कॉलेजला जाऊन येते. आमचं ऐकलं ना म्हणून सर्टिफिकेट मिळालं तुला. हा तो मैंने बोला था ना, ही अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए. बट अभी तो हमें पार्टी चाहिए. हो पार्टी 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 पाहिजे आई. हो सगळ्यांना पार्टी देईन मी, पण त्याच्या अगोदर मी प्रोडक्टची डिलिव्हरी देऊन येते, चालेल? आता लगेच. अगं मयू, सर्टिफिकेट मिळालंय ना, मग जाऊन प्रोडक्टची डिलिव्हरी देऊन येते. उगाच काही घोळ नको व्हायला. पण माझं एक काम कर, तू बाबांना फोन कर आणि त्यांना सांग टेम्पोवाल्याला फोन करा आणि कार्टन्स घेऊन या. आणि हा, बबन भाऊजींच्या घरी पण काही कार्टन्स आहे, ते पण डायरेक्ट पार्लरमध्येच घेऊन यायला सांग. आई ऑल द बेस्ट. हा निघू मी. हो येस, बाय 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 बाय. बॅटरी लो आहे, मला फोन दे ना तुझा. तुझी ना वो आधी का फोन ले लो. मेरे फोन दिला ना, नेटवर्क द इश्यू आहे. ए आधी मयूरू नु तेरा फोन दे दे. रंजित कोणाचा फोन होता? नाही नाही, किसी का नाही, वो रॉन्ग नंबर. रॉन्ग नंबर था. रॉन्ग नंबर कोणी सेव्ह करतं का? मी ओझरचं नाव पाहिलंय, नक्की मला सांग कोणाचा फोन होता. अरे हॅलो, हा आता आता गाई, तुम लोग ना पार्टी तर डिसाइड करो, मैं एक जरूरी था काम करके आता हूँ. ठीक है. ठीक है रंजित. मयूर नक्की काय नको होतं? दमला असाल. थँक्यू, जरा सरक पडीन मी. मयू स्वीट्स आणलेत सगळ्यांसाठी, वाटशील? वा हा, चला. आपल्या घरावर आलेलं मोठं संकट ठरलं. हो बाबा, माझ्या गडूवर ना माझा विश्वास होता खरंच, असं काही होणार नाही म्हणून. आई पहिला बेडा तुला. थँक्यू. कन्साइनमेंट जर कम्प्लीट झाली नसती ना तर मला जाम गिल्टी वाटलं असतं आज खरंच. सगळ्यांना सॉरी, खरंच मी या प्रोसेस मध्ये ना तुम्हा सगळ्यांवर खूप चिडचिड केली. नाही ग, नाही ओके, पण त्या निमित्ताने का होईना आपलं सर्टिफिकेशन आपल्याला लवकर मिळालं, नाहीतर एवढ्या घाईत कधीच मिळालं नसतं आपल्याला. ऍक्च्युली शिल्पी, चांगल्यातून वाईट शोधना देतो, वाईटातून चांगलं केवळ शोधायला लागलीस, एवढी कशी काय बदललीस?
आई काय हा टोमणा आहे की कौतुक समजू मी तुला जसं समजायचं तसं समज. चला आता आपल्या बिझनेसला कोणीही थांबवू शकत नाही. माझ्याकडे पण एक छोटीशी गुड न्यूज आहे. ऍक्च्युली प्रोजेक्ट मोठे पण गुड न्यूज छोटी असं म्हणूया, कारण उद्या मला जायचंय ते प्रोजेक्ट बघायला, उद्या मीटिंग आहे. अरे वा, म्हणजे आजचा दिवस उत्तम निघाला म्हणायत, सगळ्या आनंदाच्या बातम्या येत आहेत. खरंय बाबा, आपल्या वाटेत संकट येतात पण देवना त्यातनं आपल्याला मार्ग दाखवतो, त्या संकटांशी सामना करण्याची शक्ती पण देतो. फक्त हे आपल्याला कळलं पाहिजे नाही का. हो पण आता आणखी संकट नकोत असं प्रॉमिसच घे तुझ्या गणूकडून तू. आई इथे बसलीयस, घरात शोधत होते तुला. इथे का बसलीयस तू? टाइम टेबल आलं. टाइम टेबल मिळालंय आणि तोंडावर परीक्षा आहे, त्यात परत गणपती जवळ येत आहेत, खूप काम असणार का, अभ्यासाला वेळ मिळणार नाही, म्हणून म्हटलं थोडीसी रिव्हिजन करूया म्हणजे सगळं सोपं होईल. ते ठीक आहे पण इथे जिन्यात का बसलीयस, घरात बस. अगं असं काय करते, सगळे झोपलेत आणि लाईट ऑन केले तर सगळ्यांना त्रास नाही का होणार? हाय तू पण ना, आमची एक्झाम असताना तू रात्रभर जागरण करते, सकाळी उठून काम पण करतेस, आणि तुझी एक्झाम असेल तू लाईट लावली तर आम्हाला त्रास होणार आहे का? चल आतमध्ये. अगं खरंच नको ना, मला करू दे अभ्यास इथे. आई तू चल आतमध्ये आधीच. अगं वायू आता काय झालं? खरं सांगू का, मला जरा टेन्शन आलंय. इतकी वर्ष परीक्षा दिली नाही आणि आता अशी अचानक परीक्षा द्यायची, म्हणजे जरा लाईफ मधले एवढे कठीण कठीण प्रॉब्लेम्स तू इतके इझिली सॉल्व्ह करतेस. तू परीक्षेचं टेन्शन घेतलंयस, त्यात तुझी रिव्हिजन पण झाली आहे तरी. तू मोठ्या माणसासारखं बोलायला लागलीस ग. आई मी झाले मोठी तर आता तरी मान्य कर. नाही नाही, एक वेळ ना परीक्षा देणं सोपं आहे असं म्हणेन, पण स्वतःची मुलगी इतकी मोठी झाली आहे ना, हे एका आईला जरा पचवणं जड जातं. समजू शकतं मला. चल आतमध्ये जाऊन अभ्यास करूया, मला पण आहे, मी पण तुला कंपनी देते. ओ म्हणजे ग्रुप स्टडीज. कॉलेजमध्ये जाऊन ग्रुप स्टडीज आहे ना. चल आता पटकन दे पुस्तक माझ्याकडे. काय ये ऐकणार नाहीस तू? आपण दोघे अभ्यास करू. आई विना यात वाती तयार करून ठेवली आहे का? तिथेच ठेवते. हे बघ कुठे ठेवलंयस काय ठेवलंयस तूच आपलं लक्षात ठेव, मला लागलं ना की मी तुलाच आपली हाक मारी. बर पहिले ढग काढतेस, नंतर कमळ काढतेस, आता तळ काढतेस. हो मग आपल्याला पाहिजे तसं सगळं काढायचं ग, गोइंग विथ द फ्लो. अगं पण त्या फ्लो मध्ये इकडे मला कलर काढायचे. अगं ठीक आहे ना, मग एवढं का टेन्शन घेते, करूया, डोंट वरी. अगं आत्तू आपल्याला आपलं मकर असं तसं नको, एकदम भारीतलं पाहिजे. भारीच होणार ग, तुझी आत्तू करते म्हणल्यावर भारीच होणार. आपण ना आईची ट्रिक वापरूयात, म्हणजे आपण आधी डिसाईड करूयात की आपल्याला काय करायचंय, मग ते करूयात. बरं ठीक आहे झालं. अगं केवढ्या भांडताय दोघी, किती सोपं आहे ते. ये तू थांब. काय तू काय करतेस मेन म्हणजे इथे? तू अजिबात बसू नकोस आमच्यासोबत, आधी निघ बरं तू, निघ तू आधी. अरे का? अगं आई तुझ्या अभ्यासासाठी तुला वेळ मिळावा म्हणूनच तर आम्ही तुला मदत करतोय. त्यामुळे तू गपचूप जा आणि अभ्यास करू, कसं आमच्यामध्ये टाइमपास करायची काही गरज नाही. हो 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 मी जाते. केवढं बोलताय दोघी मला. अश्विनी अगं किराणा मालाची यादी देणार होतीस ना तू? सॉरी बाबा विसरलेस, आणते. चल छत्री विसरलोच मी पुन्हा. अहो सामानाची यादी उद्या दिली असती तर चाललं नसतं का? उद्या आणलं असत सामान. अगं आज देणं फार गरजेचं आहे, तुला माहिती आहे ना किराणावाले वेळ लावतात माल पाठवायला. मग
अश्विनी हाँ आण लवकर पिशवी हो 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 एक मिनिट ही यादी आणि या पिशवी चल येतो येतो गं अश्विनी तुझा इथे बसून अभ्यास होणार नाही तू आपली आज जा आणि कर तुझा अभ्यास आपण संजूला बोलवायचं का म्हणजे मकर त्याची हेल्प पण होईल आणि तो एकदम भारी मकर करेल हो चालेल बोलूया संजूला खूप मजा येईल आणि त्याचं ड्रॉइंग पण छान आहे त्यामुळे तो आपल्याला छान मदत करेल आई काय ग विसरलीस थँक्स मयू अगं आता हा पाऊस इथे राहिला असता तर मी पेपर कसा लिहिणार होते काय टेन्शन घेतेस एवढं अगं मयू खरंच मला खूप टेन्शन आलंय ग मी नीट पेपर लिहू शकेन ना सगळं व्यवस्थित होईल ना काय माहितीये ना हे सर्टिफिकेट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ग आई तीनच तर थिअरीचे पेपर आहेत आणि तुझा छान अभ्यास पण झालाय बाय बाय आणि तुला टेन्शन आलंय ना माझ्या आईने ना मला एक टीप दिली ती मी तुला सांगते तुला समजा पेपर लिहिताना असं वाटलं की तुला उत्तर आठवत नाहीये तर शांत डोळे बंद करून बस दीर्घ श्वास घे आणि तुझ्या गणू बाप्पाला डोळ्यासमोर आण आणि एक छान स्माईल दे आणि स्वतःशीच म्हण की केलेला सगळा अभ्यास मला आठवतोय इथे अशा बेसिक एक रुमळा सोडणार आणि एक्झॅक्टली त्याच्या आतून आपलं असं सगळं लाइटिंग असेल आणि हे म्हणजे इथे हे वॉलला जे आपण डेकोरेशन मखर करणार आहोत त्याच्या एक्झॅक्टली कॉन्ट्रास्ट कलर आपला टेबल क्लॉथचा असणार आणि हे सगळं आम्ही लवकर चालू करणार आहोत कारण नाही तर फार गडबड होते धावपळ होते उज्ज्वला सोनोग्राफीचं रेपर्ट उत्तम आहे आता काही टेन्शन नाही खर तर शिल्पी हे असं क्रिएटिव्ह काहीतरी करते ना त्यामुळे रिपोर्ट नॉर्मल आले प्रेग्नन्सी मध्ये आपण जे विचार करतो ज्या क्रिएटिव्हिटी करतो ना त्याचा नकळतपणे बाळावर परिणाम होतो खरंय नाही आणि आपण आज बाहेर जाऊन आलो ना म्हणून पण मला जरा जास्तच पॉझिटिव्ह वाटत छान वाटत अगं मग असं असेल ना तर तुला जेव्हा बाहेर जावं असं वाटेल ना तेव्हा मला कॉल कर आपण ड्राईव्हला जात जाऊ हो चालेल मग आज जाऊया का आपण त्यापेक्षा तुझ्या दादाला सांग ना तो तुला घेऊन जाईल विद्युत जेवण झालं ना की मी फोन करते तुला मग जाऊया लॉंग ड्राईव्हला ठीक मला कॉल कर मग मी येतो ओके बरं बाबा आता मी निघतो महत्वाच्या मीटिंग आहेत मला फोन कर विद्युत 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 मला सोडतो का कॉर्नर पर्यंत वगैरे हो चल काम आहे चल चल हॅलो हॅलो हो बरं आई तसंही आम्ही आज बाहेरच जाणार आहोत तर काहीतरी बाहेर खाणं पण होईल सो डिनरला काही मला पकडू नको ठीक आहे शिल्पी हा सोनोग्राफी क्लिनिकला विद्युत बरोबर जाणं इतपत ठीक आहे पण लॉंग ड्राईव्हला जायची काही गरज नाही तुला काही खावंसं वाटत असेल ना तर यांना सांग ते बाहेर गेलेत ना येताना घेऊन येतील तुझ्यासाठी अगं आई असं का करतेस एवढा काय प्रॉब्लेम आहे त्याच्यासोबत गेलं तर मला बाहेर जाऊन जरा बरं वाटतं तसंही घरात काय करावं हा प्रश्नच असतो सतत बाहेर गेलं की मूड फ्रेश होतो ग पण ज्याच्या बरोबर बाहेर जाऊन तुझा मूड टिकवतो ना तो आता तुझा नवरा नाही तुझा घटस्फोट झालाय जेव्हा एकत्र होतात तेव्हा भांडत राहिलात प्रेग्नंट झाल्यावर लग्न करा म्हटलं तो निर्णय तुम्हाला मान्य नव्हता मग आता हे एकत्र भेटणं भटकणं हे कशाला पाहिजे यांनी गोष्टी आणखीन अवघड होऊन बसतील जे काय वागताय ना नीट विचार करून वागा म्हणजे झालं हा किती वेळ लागणार आहे अजून एक दोन मिनिटं मॅडम बस निघाल्यात आता पोहोचतीलच हा झालाय वेळ झाली आहे दोन मिनिट हा लेफ्ट मिळाले ना हा निघू मी ठीक बाय 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 सॉरी ओ थँक गॉड तू आलीस हा प्लीज तू यांचे आयब्रोज घे ना मी त्यांचं वॅक्सिन घेते प्लीज प्लीज हो हो या तुम्ही प्लीज तुम्ही बसा दोन मिनिट
सॉरी. एका हाते संसार एका हाते स्वप्न खोपा बांधते मी कष्टाने सग एका हाते संसार एका हाते स्वप्न खोपा बांधते मी कष्टाने उंच ग भरारी घेण्या उमले बोला पंख म्हणे मला चाल पुढे पुढे ग आनंद आपल्या घरासाठी लढे न खंड असेल दारी सदा आनंद तू चाल पुढे तू चाल कुठे राहिली ही बापरे केव्हाची वाट बघते काय करू एवढ्या मोठ्या ऑर्डर्स घेतल्या केव्हा होणार कसं होणार काय कळत नाही काय झालं अगं ही अश्विनी कुठे राहिली केव्हाची वाट बघते मी थांब मी फोन लावते थँक्यू मयुरी हॅलो हा मयू बोल आई कुठे एवढा वेळ ओव्हर टाइम करता आणि असं काम करता तुम्ही हे बघा बघा याच्यात तुम्हाला बॅलन्स शीट चेक करताना आली आहे बघा बघा याच्यात मूर्ख अंबर टॉवरच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही दोघेही माझ्या सोबत नसणार अरे बघता काय निघा इथून नॉनसेन्स हो सर अशाने आपल्या हातून ते अंबर टॉवरचं प्रोजेक्ट जाऊ शकत तुम्हाला कळते का आपल्याकडे फार वेळ नाहीये तुला कळते प्रति अरे पण मी एकटा काय करू शकतो असे युजलेस लोक मी माझ्या कंपनीत भरती करून ठेवले सर आता तरी तुम्हाला पटतंय का श्रेयस वाघमारे शिवाय आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये म्हणूनच मी तुला त्या श्रेयस वाघमारेकडे पाठवलं होतं काय झालं सांग हाकलून लावलं ना तुला हो ना पण सर जर श्रेयस सरांना आपल्याला इथे आणायचं असेल ना तर आपल्याला एक फुल प्रूफ प्लॅन करावा लागेल म्हणजे त्यांना अशा वेळी गाठावं लागेल जेव्हा ते नाही म्हणूच शकत नाही यस आय नो एक सिच्युएशन आहे ज्याला श्रेयस वाघमारे नाही म्हणू शकणार नाही अहो बाबा मी देते मला हाक मारायची होती ना मी आले असते अगं पाणी तर घेऊ शकतो ना मी त्यात काय सॉरी ह्या सगळ्या गडबडीत ना परीक्षा गणपतीची तयारी सगळंच राहून जात अश्विनी बघ किती त्रास करून घेतेस तुझा कॉलेजचा अभ्यास आहे ब्युटी पार्लर आहे घरचं काम पुन्हा ते मोदकांचं घेतलं डोक्यावर हे सगळं करण्यामध्ये तुझी काळजी राहूनच जाते की नाही हो बाबा एवढं काही नाही एकदा का सर्टिफिकेट मिळालं ना कि मग सगळंच ठीक होईल सगळी कामं मार्गी लागतील खरंच एवढे कष्ट घेतेस मिळेल तुला सर्टिफिकेट मिळेल पास होणार तू बर कुहूला घेऊन जाऊ का बाहेर झोपायला नाही नको झोपताना मला म्हणाली होती की आई तुझ्याच बाजूला झोपायचे उगाच मध्येच उठली तर तुमची झोप मोडवी कुरकुर करत बसेल खरंच बर ठीक आहे सगळे झोपले तू पण झोप जरा नाहीतर रात्रभर अभ्यास करशील आणि उद्या पेपर सोडवताना पेंगशील असं नको करूस हो तुम्हाला काही हवंय का नाही पडतो
बाळा काय बघे. हा मला पण दे रे. अश्विनी अरे वा छानच झालंय की हो ना मस्त आहे एकदम. आई अश्विनी नाही आली का? अहो नाही पण येईल इतक्यात. अहो काही नाही मी मोदकाचे डबे द्यायला आले होते. माझ्या नंदेचाही डबा आणलाय हा बरोबर. हे बघा हा डबा आहे ना हा माझ्या नंदेचा आहे. हा हे घ्या. आणि हे दोन डबे नाही हे माझे आहेत बर का? बर नक्की सांगा अश्विनीला नाही तर कामाच्या गडबडीत विसरून जाल तुम्ही. नक्की सांगते येते. आई 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 थांबते तिथे ठेवू नको आम्हाला जरा काम आहे तिकडे. अगं बहिणीचा फोन येऊन गेला का काही? अगं नाही आला पण येईल ती इतक्यात. मी पण काहीतरी ठरवलंय अश्विनी आल्यावर सांग. अरे वा आलीच वखर तयार सुद्धा झाला बघू. तू येऊ नकोस हे ना तू उद्याच बनायचं कारण सरप्राईज आहे. तुम्ही सगळ्यांनी इतकी तयारी करून ठेवली आहे की मला काही करायला ठेवलंच नाही मयू. असं कसं तुझ्यासाठी सगळ्यात मोठं काम आहे मोदक करायचं. आता पुढचे दोन दिवस घरातच आहेस ना की आहेत आणखीन काही काम? नाही म्हणजे दोन दिवस पार्लर मी बंदच ठेवलंय आई. फक्त मला उद्या एका तासासाठी जावं लागेल जरा पार्लर मध्ये. बाई म्हणजे तुझी धावपळ काही संपत नाही शो. आई तुम्हाला त्या दिव्या नागपाल मॅडम लक्षात आहेत ना ज्यांना मी मेकअप केला होता आणि ज्यांच्यामुळे आपल्याला ती रिसॉर्ट वाली 500 पॅकची ऑर्डर मिळाली होती त्यांचा मेकअप करायचा आहे. त्यांनी आपल्यासाठी एवढं केलंय म्हणून मी नाही म्हणू शकले नाही. पण उद्या वेळ कुठे आहे तुझ्याकडे? अहो तुम्ही जेव्हा गणपती आणायला जाणार ना तेव्हा मी पार्लर मध्ये जाऊन येईन त्यांचा मेकअप करेन ना. अजिबात नाही अश्विन मी ठरवलंय बाप्पाला आणायला तू माझ्या बरोबर येणार समजलं. सो मला काय माहित नाही तू जायचं ना त्या दिव्या मॅडम नाही सांगून टाक. त्यांना कसं नाही म्हणणार अहो मी समजून घ्या ना त्यांची आपल्या बिझनेस साठी आपल्याला केवढी मदत झाली आहे. हे बघ अश्विनी मी नेहमी म्हणतो बिझनेस फर्स्ट पण बाप्पाच्या बाबतीत मी असं बोलणार. मी ठरवलंय बाप्पाला घ्यायला तू माझ्याबरोबर येणार येणार म्हणजे येणार. त्या अपॉइंटमेंटचं काय करायचं ते तुझं तू बघ. चल देशपांडेचा मेसेज आलाय 5 मिनिटात येतो म्हणजे डबा तयार ठेवायला सांगितलं. हो हा बघा हे त्यांचे 11 मोदक द्या आणि पैसे ते मोजून घ्या त्यांच्याकडून. हो या लिस्ट प्रमाणे बरोबर पैसे घेतो नको टेन्शन घेऊ तू. माझी इथली रांगोळी काढून झाली की मी फुलांचं डेकोरेशन करणार आहे. तोपर्यंत कोणीही मकराला हात लावायचा नाही. नाही ग बाई कोणी तुझ्या मकराला हात लावत नाही काळजी करू नकोस. अश्विनी अगं झालं का तुझं? मी रेडी आहे. हो 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 ऐका ना बाप्पाचा चेहरा झाकायला वस्त्र घेतलं का? घेतलंय. आणि जातेवेळी टोपी घ्या आणि पुढची बाजू कोणती मागची बाजू कोणती हे बघून नीट घाल ना बाप्पाला. अगदी नीट घाल. तू आधी पार्लर जा लवकर परत. हो हो येईन हो मी. प्रॉमिस करतेस मला वेळेवर यायचं? हे बघा तुम्ही बाप्पाला घरी घेऊन येईपर्यंत ना मी औषधासाठी येईन घरी खरंच येईन. बाबा आई ऐका ना फक्त ना माझे 3 डबे भरायचे राहिले आहेत मोदकाचे तेवढे भराल का आई तुम्ही? हो आम्ही सगळं बघतो बरोबर डबे देतो तू टेन्शन घेऊ नको. हो हो मी येईनच लवकर म्हणा. येते येते नीट जाणी पटकन ये. हो हो येईन बाय. ओ
पाठ कंबर दुखते आणि पायाला मुंग्या सुद्धा आल्या. बस बस आता कोणी आलं ना की तुम्ही बघा ते डबे वगैरे काहीतरी. मी आतमध्ये जाऊन जरा पडते. ऐकत येऊ का आई? झालेत ना आमचे मोदक? हो सगळ्या ऑर्डर झाल्यात. अहो यांचा जरा डबा शोधून द्या ना. माझ्या नंदेचा पण डबा असेल सौ कुसुम या नावाने. अगं तांब्यांचा डबा कुठे? अगं बाई असं कस? इथेच तर होते ना सगळे डबे. तुमचं म्हणजे ना समोर असलं तरी दिसत नाही. जरा नीट बघा बघू परत. कुठे असेल मी बघितले बघ. हा कंठाळेचा आहे, हा चव्हाणांचा आहे आणि हा पवारांचा. तांब्यांचा कुठे आहे? तुम्ही म्हणजे ना हे घ्या. नाही हो आधी मोदकांचं बघा काय झालं. पण अगं तांब्यांचा डबा मिळत नाहीये. कुठे आतमध्ये आहे का जरा बघून ये बघू. नाही या कोणाचेच डबे असे आठ ठेवलेले नाहीये ताई. असं काय करतेस आतमध्ये असेल मी बघून घेते. बरं जा सावकाश जा बघा. मिळेल मिळेल काही टेन्शन घेऊ नका. नक्की बनवलेत ना आमचे मोदक. मोदकच बनतात हो ना. मग शोधा बरं जरा कुठे ठेवला असेल. आतमध्ये खाली काय बघा. खाली कुठे खाली काय. अरे अगं बाई हे काय. एक मिनिट बाबा बघा तुमचीच पिशवी यांचीच असेल बघा बघा. सौ खाली कसं ठेवलास? सौ कुसुमची पण असेल. मिळालं मिळालं. एकदा चेक करून देतो तुम्हाला. मग हे काय यात मोदकच नाही. ओ हा पण रिकामाच डबा काहीच नाही याच्यामध्ये. अगं बाई तुम्ही जी वेळ दिली होतीत ना त्याच वेळेला आलीये मी. तरी पण तुमची ऑर्डर तयार नाहीच आहे. असं कशाला बरं केलं मग वेळ कशाला दिलीत? अहो घरात स्वयंपाक मी अर्धवट सोडून आलीये. वेळ वाचवायला तुम्हाला ऑर्डर दिली तर हा आणखीन आता डबल व्याप होऊन बसलाय. तुम्ही जरा शांत राहो. अरे ही अश्विनी अशी कशी गेली? मी तरी तिला सांगितलं होतं बजाव सगळे डबे झालेत की नाही एकदा लक्ष देऊन बघ म्हणून. आई अश्विनीची काय चूक आहे? काल आम्ही हिशोब करत होतो मोदकांचा तेव्हा हे डब्बे नव्हते तिकडे. कोणी ठेवले इकडे सांग मला खाली. मीच ठेवले. वा आणि तू जो रडतेस. हे बघा तुम्ही आता एकमेकांच्या तुगाच वाद नका घालू. मला माझे मोदक आत्ताच्या आत्ता हवेत बस. एक मिनिट एक मिनिट. हे बघा एक काम करा मी तुम्हाला सध्या नैवेद्याचे मोदक देतो आहे आणि तासाभरात मी तुमच्या घरी बाकीचे मोदक पोहोचवतो. अहो पण बाबा माझे आणि माझ्या नंदेचे असे 51 51 एकूण 102 मोदकांची ऑर्डर आहे. हा तेच बोलतो ना मी. एक तासाच्या आत तुमच्या घरी मोदक पोहोचले म्हणजे झालं ना. काही गैरसोय होणार नाही. चालेल पण नक्की द्या म्हणजे झालं. हा अहो देणार. तासाभरात मिळाले म्हणजे झालं ना तुमचं समाधान. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गोरया. चला अश्विनीला फोन करू. तिथे विचारतोस का? तुम्ही फोन करता. बाबांचा फोन. हॅलो. अगं आता आम्ही बाप्पाला घेऊन घरीच निघतोय. हो हो माझं आवरलंच आहे मी पोहोचते. बर 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 ठीक आहे मग घरीच भेटूया. हा निघतो आम्ही. हो पोहोचतेच. कुठे आहे? ती काम आटपून घरीच पोहोचते. चल आपण घरी जाऊया. हो चला चला घ्या बाप्पांना घ्या. आई अश्विनीला बोलो. अश्विनी घरात नाहीये. मी औक्षण करते. अश्विनी आली नाही. अरे असं कसं? मला तिने प्रॉमिस केलं होतं की बाप्पा घरी पोहोचायच्या आधी ती घरी पोहोचणार आणि औक्षण ती करणार. अरे ती अजून घरी आली नाहीये. मग काय करायचं आपण? मला तर म्हणाली ती निघाले म्हणून. हो ना पोहोचायला हवी होती. का नाही आली अजून?
पण आता अश्विनी आलेली नाहीये तर मी करते ना उच्चारण. नाही आहे, अश्विनी मला प्रॉमिस केलं होतं की बाप्पा आल्यावर ती इकडे हजर राहील. ती येईपर्यंत आपण थांबूया. अरे बाप्पाला दारात ताटकळत ठेवण्यापेक्षा मी औक्षण केलेलं बरं नाही का? नाही, मला बाप्पाचं औक्षण अश्विनीच केलेलं हवंय. पण श्रेयस आई, जोपर्यंत अश्विनी येत नाही तोपर्यंत मी आणि बाप्पा या घराच्या बाहेरच थांब. बाप्पाचं औक्षण महत्वाचं आहे कि ते कोण करत हे महत्वाचं आहे? दोन्ही. आणि आज काहीही झालं बाप्पाचं औक्षण अश्विनीच करणार. छान दिसते साडी ना? आता या साडी प्रमाणे आपण आय शॅडो करूया. ओके हो करूया ना. बस गणू, तुझ्या स्वागतासाठी मला लवकरात लवकर घरी पोचायचंय. तू का अशी माझी परीक्षा बघतोयस? अगं काय ग, कुठे हरवलीस? आयशॅडो करतेस ना? हा हो. दारापर्यंत आलेल्या बाप्पाला असं ताटकळत ठेवणं मला अजिबात आवडलेलं नाही. अश्विनीच तर चुकलंच आहे, तर तू आणखीन भर घालतोस. भर काय घालतोय? अश्विनीचा गणूवर इतका विश्वास आहे, इतकं प्रेम करते ती गणूवर, बाप्पाही थांबेल की तिच्या सगळे. कारण हे सगळे ना आई आपल्या मनाचे खेळ असतात. बाप्पा कुठल्याही गोष्टीला रागवत नाही, त्याला सगळं कळत. हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. आई असं काय करतेस? मिरवणुकीत नाही का आपला गणपती येतो आणि मग त्याच्या प्रॉपर जागेपर्यंत जाईपर्यंत वेळ लागतोच ना? तसंच आहे आई, ती मिरवणूक असते. आपण पण एक छोटीशी मिरवणूक काढूया ना. बात झालं, आता नाराजीचे सूर नकोत. बाप्पांचं स्वागत कसं हसत गात आनंदात करा. हळू 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 हळू. मयू चल आपण फुलांचं ते पाकळ्या केल्यात ना त्याची ताटं घालून घेऊया. वहिनी सांगू का, वर्षभर फक्त दोन कारणांसाठी मी या दिवसांची वाट पाहत असतो. एक म्हणजे अर्थातच आपल्या बाप्पाचं आगमन आणि दुसरं म्हणजे वहिनींच्या हातचे हे स्वादिष्ट मोदक. थँक्स भाऊजी. नाही, बाप्पाची वाट वर्षभर बघावी लागते हे खरंय, पण मोदकासाठी तुम्हाला वर्षभर वाट बघण्याची गरज नाही. तुम्ही कधीही सांगा मला, मी तुमच्यासाठी मोदक करेन. हो हे खरं बोलतात, पण काय वहिनी, बाप्पासाठी म्हणजे प्रसादासाठी केलेले मोदक हे वर्षभर आपण कितीही मोदक बनवले तरी त्या मोदकांना या मोदकांची सर नाही, ती चव नाही का? खरं हे खरंय. नाही म्हणजे या उत्सवात सगळ्यांचं मन इतकं प्रसन्न असतं, मला असं वाटतं ती श्रद्धा ते मन स्वयंपाक बनवताना त्यात उतरत असेल आणि म्हणून कदाचित ते मोदक इतके स्वादिष्ट आणि छान होत असतील, नाही का? करेक्ट. माझ्या मनातलं बोलली. बरोबर, चला मी पळतो. सोसायटीच्या गणपतीची खूप कामं बाकी आहेत, नाही गेलो तर ते सोसायटीचे सेक्रेटरी आहेत ना, ते माझ्या नावाने बोंबा मारतील. चला निघतो मी. बाय बाय. चला मी पण आता. ओ 4 BHK येते. आराम करा आणि आता कसा. हो हो. वहिनी आई, आणखी एक मोदक मिळेल. खूप भारी झालाय मोदक, प्लीज. अगं माझ्यासाठी नाही, बाळासाठी मागते बाबा. शिल्पी बर, मलाही मिळेल का मोदकाचा प्रसाद?
अश्विनी अगं प्रतीक तू पुन्हा का आलास इथे कशासाठी आलास प्रतीक आता इथे काहीही न बोलता कुठल्याही प्रकारचा मेस न करता इथून निघून जा प्लीज थांब शिल्पी प्रतीक ये अरे पण दादा शिल्पी घरात बाप्पा आले तो प्रसाद घ्यायला आलाय त्याला येऊ द्या ये प्रतीक म्हणजे वारंग सरांचं म्हणणं बरोबर होतं थँक यू सर आता द्या मला प्रसाद कंठाळे काकू माझं आधीपासून ठरलं होतं की मोराचं डिझाईन काढायचं म्हणून तुम्ही माझं बघितलं आणि हे डिझाईन काढलं ना एका स्पर्धेमध्ये दोन मोराच्या रांगोळ्या असल्या तरी काही फरक पडत नाही मी दरवर्षी हीच डिझाईन काढते आणि परीक्षकांनाही ओळखायला सोपं जाईल हो काय चांगलं आणि काय वाईट ते हे काय मोर कमी आणि बदन जास्तच दिसतोय काय हो तुम्ही दरवर्षी काढता ना मग प्रॅक्टिस नाही झाली वाटत तुमची काय मुकुल ह्या वर्षी दिवस कमी आणि स्पर्धा जास्त असं झालंय नाहीतर काय काका प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे स्पर्धा करतोय मग हे असंच होणार ना ह्या गोष्टीमुळेच मला ना कोणतीच स्पर्धा घ्यावीशी वाटत नाहीये हे असे भांडत बसतात नको त्या ठिकाणी रांगोळ्या काढत बसले आणि वर भांडतायत सुद्धा बायका पण ना अरे मुकुल काय झालं सणावाराला कसली भांडणं अहो काका ह्या वर्षी ना स्पर्धा खूप आहेत आणि त्या सगळ्या स्पर्धांना 5 दिवसांमध्ये आटवायचे म्हणून मग यांना सांगितलं होतं की ज्या दिवशी बाप्पा येतील ना त्याच दिवशी मंडपामध्येच आपण रांगोळीची स्पर्धा घेऊया तिथेच तुम्ही सगळेजण रांगोळ्या काढा पण या बायका ऐकतील तेव्हा ना ते बघा काय करतायत चला या दाखवतो चला चला ये ग या काका या हे बघा ह्या बायकांनी ह्या पॅसेज मध्ये रांगोळ्या काढून ठेवल्या मुकुल तुला माहितीये ना सध्या पावसाचा काही नेम नाहीये आम्ही खाली रांगोळ्या काढल्या असत्या आणि त्या पावसामध्ये वाहून गेल्या असत्या म्हणजे आमची सगळी मेहनत वाया अहो काकू पण बाप्पाच्या स्वागतासाठी रांगोळी काढायची होती ना आणि मला बाप्पा समोर ना अशी मोठी रांगोळी हवी होती पण तुम्ही सगळ्या रांगोळ्या इथेच काढल्यात तुमची ना तुमची ही रांगोळी स्पर्धाच कॅन्सल करतो बघा हा अरे या सगळ्यांनी आता एवढी मेहनत घेतलेली आहे रांगोळ्या काढल्या तर ज्या रांगोळ्या काढल्या आहे ना त्यातूनच एखादी निवडा ना निकाल लावून टाका आता राहिला प्रश्न तुझ्या मंडपाच्या रांगोळ्याचा ना होईल ना या सगळ्या आपल्याला काढून देतील रांगोळ्या जा जा तुम्ही रांगोळ्या काढा आटोपलंच आहे ना आता हो हो अरे मदत कर हो मदतच करतोय पण त्यांनी आपल्याला करायला हवी ना करणार रे अरे सणवार म्हणजे स्त्रियांचाच असतो चांगली मोठी काढा रांगोळी अरे हो बद कस दिसतय तुम्ही बसू नका तोच मारेल तुम्हाला पण काही म्हणा वाघमारे साहेब तुमच्यामुळे हे भांडण मिटलं बघा चालत वाद कसला चालायचं तू झालंस ना आता शांत हो काय प्रॉब्लेम तुला नाही सध्या तरी काही नाही चला पुढच्या स्पर्धेची तयारी करायची आटप चला किती उशीर झालाय जाऊन झोप आणि तुमचे पाय खूप दुखत होते ना मग मला वाटलं की थोडस दाबून देऊ म्हणून दाबत बसले एक सांगू का आज माझ्यामुळे तुम्हाला काम करावं लागलं ना खूप दगदग झाली ऐनवेळी मोदक करावे लागले या गोष्टीच खूप वाईट वाटते मला वाईट वाटायलाच हवं कारण सगळी चूक तुझी आहे या घरात सून म्हणून आलीच आणि सगळ्या कामाचा ताबा तू घेतला स्वयंपाक खोलीपासून अगदी इतर बाहेरच्या ह्याच्यापासून माझी कामाची सवय तू मोडलीस तू यायच्या आधी अशी पटापटा काम करत होती आई पण ह्यामुळे ना मला एक गोष्ट कळली कोणती तुमच्यासारखे मोदक काही मला करता येत नाही तुला कसं कळलं
आई, तुम्ही तांबे काकूंची मोदकाची ऑर्डर पूर्ण केली तेव्हा जास्तीचे मोदक करून ठेवले होते की नाही? त्यातलाच एक मी मोदक खाल्ला. मला तुमच्याकडनं मोदकाचे क्लासेस घ्यायला हवेत परत. ते मस्का मारायचं काम शिल्पीने करायचं, तू केव्हापासून करायला लागलीस? नाही नको, म्हणजे आज मला ना झोप लागणारच नाही. एकदा कधी सकाळ होते या गोष्टीची वाट बघते. का ग, काय झालं? आई माझा रिझल्ट आहे उद्या. अजिबात टेन्शन घेऊ नकोस, चांगल्या मार्कांनी पास होशील. काय टेन्शन घेऊ नको म्हणताय आई? मला खरंच खूप टेन्शन आलंय उद्याचं. त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन मला आलंय. तुम्ही माझ्या रिझल्टचं टेन्शन घेतलंय? अजिबात नाही, मी टेन्शन घेतलंय उद्या तुझा रिझल्ट आहे म्हणजे परत तू कॉलेजमध्ये जाणार. उद्या गणपती विसर्जन आहे, मग सगळे आवरासावर करायचे, ती कोण करणार? हा, तुझा पायका घरात नसणार उद्या, परत सगळं मलाच करावं लागणार. आई अहो, मी हे बघ, हा गणपती तू कसा बसा पाट्या टाकत निभावलंयस. असो, लोक काही म्हणत, तू बिझनेस वुमन आहेस, हुशार विद्यार्थिनी आहेस, सावन काकू तर कायम सांगते अहो तुमच्या सुनेला टीव्हीवर बघितलं अहो तुमच्या सुने, पण हे सगळं विसरतायत की शेवटी तू या घरची सून आहेस, तुझी या घरासाठी काही जबाबदारी आहे. आई अगदी बरोबर बोलताय तुम्ही. मी ना उद्या सगळं काम करून जाईन, खरंच तुम्हाला नाही त्रास होणार, सगळं आवरेन मी. नक्की? हो खरंच. मग ठीक आहे, मग मला टेन्शन घ्यायची गरज नाही, जा आता जाऊन जाऊ. तुमची टाच दुखते काही? तुला कसं काय कळतं नेमकं कुठे दुखतंय काय दुखतंय? मनकवडी आहे ना मी. अश्विनी, अश्विनी, माझं नाव का नाही सापडत आहे? अश्विनी शांत हो, टेन्शन घेऊ नको. अरे बापरे, एक मिनिट. हा काय? मला रिझल्ट बघायचंय. हो येस येस, मी पास झाले. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. माझं एक काम करशील का? पार्टी मागताय पण आपण एकमेकांना ओळखत नाही. नाही हो, मी तुमच्याकडे पार्टी नाही मागत आहे. मला ना टेन्शन मुळे मे बी कदाचित माझं ना लिस्ट मध्ये नाव दिसत नाहीये, तुम्ही बघाल का जरा? अश्विनी वाघमारे माझं नाव. हो हो बघते. नाही असं कोणतंच नाव दिसत नाहीये. नाहीये? नाहीये. येते मी. नाहीये म्हणजे मी सर. इतके महिने कॉलेजला गेलीस, त्याचा काय उपयोग झाला? एका वेळी इतकी काम करायलाच नको होती. थोडक्यात काय, त्या प्रोडक्टच्या सर्टिफिकेट साठी फक्त या कॉलेजचा फायदा झाला. इट्स ओके आई, या वयात अभ्यास करणे आणि पास होणं कठीणच असतं अगं. ऍश, ऍश, किती पैसे घेऊया? माझं लिस्ट मध्ये नाव नाहीये, मी बहुतेक नापास नापास झाले. क्या बोले तू, तू और फेल, ये कैसे पॉसिबल है? अरे लिस्ट मध्ये नाव नाहीये माझं. तूने ये लिस्ट देखी? हो बघितली, मी दोनदा दोनदा चेक केली. मला पहिलं वाटलं की मला खूप टेन्शन आलंय म्हणून मी चेक केल्यानंतर मी का मुलीला पण सांगितलं की चेक करते, तिला नाही दिसलं. ऐश, अगर तू 10 लोगों को भी पूछती ना तब भी तेरा नाम नहीं मिलता था, इसमें तेरा नाम नहीं है ना? और हमारा किसी का, आदि का, जिग्नेश का, सुलोचना का, किसी का है नाम? क्या तू ऐश, ये अपने क्लास की लिस्ट नहीं है. ये देख, स्टूडेंट है क्या अपने क्लास के? गलत लिस्ट देख ली और गलत फहमी कर ली तूने. अरे ऐश. हो अरे देवा, एक काम करायला गेलं ना की दुसरं काम समोर उभंच असतं. आता ते समय तेल नको घालायला, वात विजली तर हा कोणी घालायचं हे? अश्विनीला कळायला नको. आजी थांब, दे मी घालते. चल.
बघितलं हा आता हेच व्हायचं बाकी होत ना. एका मागून एक संकेत मिळतायत, अपचकून करतायत, एक केवळ त्या गणपतीला बाहेर उभा केलात ना म्हणून होत आहेत सगळं. काय चाललंय तुझं, काय बोलतेस कळतं का? अगं मुद्दाम पडलं का तिनं? वायू लागलं का तुला? नाही आजोबा, फक्त थोडा धक्का लागला बस. तिला लागलं की नाही लागलं असेल तर मलम लावा, ते राहिलं बाजूला आणि आपली बडबड 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 सुरू केली. हो एका मागोमाग एक अपघात होतात ना, ते योगायोग नव्हे. संकेत आहेत ते, त्या गणपतीला बाहेर उभा केलात ना त्याचा सगळे परिणाम आहेत ते. अजिबात नाही, त्या गोष्टीचा आणि या गोष्टीचा काही एक संबंध नाही आणि तू जोडायचा प्रयत्न करू नकोस, कळलं का? वायू बाळा तुला उचलता येईल का समय की मी येऊ? नाही नाही ठेवते मी आजोबा. समय मध्ये तेल घाल आणि देवे लाव. हे काम अश्विनी करून गेली असती ना तर ही वेळच आली नसती. पण नको तेवढ्या जबाबदाऱ्या डोक्यावर घ्यायच्या आणि तसंच व्हायचं, त्याचे हे परिणाम. थोडक्यात काय, नाही करून तुला अश्विनीला बोलायचंच आहे हे ठरवलंय. म्हणजे ही मीना कारण बोलते. झालं तर हेच बाकी होत. आलेच प्रसादाचा पुडा ना, तो सांडला. हा काही चांगला संकेत नाही अगटीतच म्हणायचं. हे केवळ तो बाप्पा दाराबाहेर ताटकळत ठेवलात ना त्याचे परिणाम आहेत. बाप्पा यार उज्ज्वला तुला चांगले विचार करताच येत नाही. अगं लहान आहे ते, अजाणतेपणी पडलं तिच्यातून, काय फरक पडतो? अरे बाप्पा आपल्या घरात आज एवढ्या चांगल्या गोड बातम्या घेऊन आली आणि तू आपल्या शंका घेऊन कुठल्या कुठे चालली आहेस? त्यानं तो यानंतर हे असले विचार करायचे नाही. ठीक आहे मी आता काहीच बोलत नाही, मग तर झालं. अश्विनी बाप्पाची माफी माग के प्रसाद पडला. मग तुझं गणू जास्त ऐकतो तू माग. गणू आमचं काही चुकलं असेल ना तर खरंच माफ कर, काहीच मुद्दामून केलं नाही. सुती कापडामध्ये ठेवली आहे आणि सारण सुद्धा तयार आहे, त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट सुद्धा घातले आहेत, बदाम काजू खसखस वेलची मनुके सगळं सगळं घातलेलं आहे. काही तुला वाटलं तर सांग मला, तसे चेंजेस करते मग मी. काय शिल्पी, अगं मी सगळं येऊन केलं असताना केवढी दगदग झाली तुला सांग मला. अगं काय दगदग, रोज तू एवढी दगदग करतेस, घर पार्लर सगळ्यांचं सगळं बघणं. मी हे एवढंस केलं तर काय त्यात इतकं मोठं काम केलंय? ठीक आहे मला तर ना खरंच वाटत नाही की आमची शिल्पी एवढी बदलली आहे म्हणून. हे सगळं तुझ्यामुळे झालंय बहिणी, तू जर मला दुसरी संधी दिली नसतीस ना तर आज ही शिल्पी अशी नसते. मी तुला संधी नाही दिली शिल्पी, तुझी संधी तू स्वतःच निर्माण केलीस. आणि हा एवढा बदल कुणामुळे झालाय तुला माहितीये? आपल्या या बाळामुळे. खर तर त्याला थँक्स म्हणायला हवं की आम्हाला आमची शिल्पी परत मिळाली आहे. वहिनी म्हणजे मी बोलले नाही कधी फार, पण कधी कधी काळजी वाटते ग बाळाची, भीती वाटते मला काही. म्हणजे हे बाळाचं सगळं नीट होईल ना, टेन्शन येतं कधी कधी. असा विचार ना अजिबात करायचा नाही. काय ना शिल्पी, चांगल्या माणसाबरोबर ना नेहमी चांगलंच होत. वास्तू ही नेहमी ना तथास्तु बोलत असते. आणि आपल्या घरात आता बाप्पा आहे की नाही मग सगळं छान होणार आहे. तू हे असं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोललीस ना की असं वाटतं खरंच पॉझिटिव्ह गोष्टी होणार आहे. तुझं बोलणंच प्रॉमिसिंग आहे असं वाटतंय ना तुला? मग मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकणार आहेस की नाही? अजिबात दगदग करायची नाही, कळलं? स्वतःची काळजी घ्यायची, कसलाही त्रास करून घ्यायचा नाही याच्या पुढे. हे तर फक्त बाप्पाच्या प्रेमासाठी. दोन दिवसाचा पाहुणा म्हणून बाप्पा आला होता तेव्हाही अश्विनीचा पाय काय घरात टिकला नाही. त्या बाप्पा गेल्यावर काय विचारायलाच नको. पण बाप्पा गेला म्हणून काही घरातली पाठची कामं काही कमी होतात? बाप्पा गेल्यावर किती आवरासावर करायची असते. हे बघ मी आज ड्रॉइंग क्लास मध्ये ड्रॉइंग काढलं गणपती बाप्पाचं. अरे वा किती छान. पण मला फर्स्ट प्राइज नाही मिळालं.
सोन छोटी आहे म्हणून ठीक आहे, पण छान काढलंय हे बघ, त्यांनी ह्याच्यावर शेरा मारलाय की ड्रॉइंग चांगला आहे पण अजून शिकायला पाहिजे. आता तू आणखीन ड्रॉइंग शिकलीस ना की पुढच्या वर्षापर्यंत खूप एक्सपर्ट होशील आणि मग तुझं ड्रॉइंग छान होईल आणि पुढच्या वर्षी फर्स्ट प्राइज पक्का. आजो आमच्या ड्रॉइंग क्लास मध्ये ना एक मुलगी आहे, तिने पूर्ण गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट काढलेली. आजो मला ती गोष्ट सांग ना प्लीज. सांगते कसल्या गोष्टी बद्दल बोलताय? गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला ती गोष्ट. अरे वा, मग मी पण ऐकते. ऐक, एकदा काय झालं, देवी पार्वतीला आंघोळीला जायचं होतं. कैलासावर त्यांचं घर होत आणि तिथे घरात कोणीच नव्हतं. त्यांनी बघितलं की आपल्या घराच्या दारावर एक छोटासा मुलगा शस्त्र घेऊन राखण करतोय. तिथे कोण असेल हा? आणि ते घरात यायला निघाले. त्या बाळाने त्यांना लगेच सांगितलं, अजिबात घरात यायचं नाही, माझ्या आईने बजावून सांगितलंय की कोणालाही आत पाठवायचं नाही. त्यांना राग आला. महादेवानी ते शिर त्या मुलाच्या शरीरावर बसवलं, तो जिवंत झाला. तुला माहितीये कोण तो, काय त्याच नाव? गणपती बाप्पा. एकदम बरोबर. पण आजो, पार्वती मातेने गणपती बाप्पासाठी का हट्ट का केला? कारण आई होणं ही खूप जगातली छान आणि सुंदर गोष्ट आहे आणि आईच आपल्या बाळावर खूप प्रेम असत. तू मोठी झालीस ना की मग तुला काय. मला माहितीये प्रत्येक आईचा प्रत्येक लहान मुलावरती खूप खूप प्रेम असत. जस तुझ्या आईचं तुझ्यावर आहे ना. आजो तुला एक गंमत माहितीये का? आता आपल्याकडे पण एक छोटूसा बेबी येणार आहे. माता आज तू पण पार्वती माते सारखी एकदम मम्मा. पाहायला पण मुंग यायला लागल्या ग. राहू दे ना ग, बरं वाटत मला. काय लहान मुलासारखी हट्ट करतेस, उठ. हट्ट तर हट्ट, किती दिवसांनी तू असं मला प्रेमाने जवळ घेतलंयस, थोपटतेस, बरं वाटतय मला. मी खरंच खूप वाईट वागले ना गाई? नाही ग बाळा, त्या वेळेला जे वागलीस ते वागलीस, पण आता तुला तुझी चूक कळली आहे ना, ते जास्त महत्वाचं. नाही पण तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं म्हणून मी आज इथे आहे तरी, स्पेशली वहिनीने. अगं अश्विनी आहेच खूप समजूतदार आणि तिच्यासारखं वागणं सगळ्यांना जमत नाही. शिल्पी, अल्लड असणं ही काही चूक नाही पण त्यामुळे माणसं दुखावली जाऊ नये. शेवटी माणसंच कामी येतात ग आणि आपल्याला तीच जास्त हवी असतात. अरे आई, आणि माझ्या अशा स्वभावामुळेच मी एकटी पडत गेले ना ग. पण आता त्यातून बाहेरही पडतेस ना. शिल्पी एक सांगू, बाळ जितकं आईचं असत ना तितकं ते इतर कोणाचंच नसत. आता तुला त्या बाळाची भक्कम साथ असणार आहे. त्या बाळासाठी जितकं तुला करता येईल ना तितकं कर. एक चांगली आई हो. आई मला खरंच जमेल ना ग, एक चांगली आई होणं जमेल मला. का नाही जमणार? अगं तू बाळाची बातमी कळल्यापासून त्याची एक चांगली आई झालीच आहे. सगळ्यांचा इतका विरोध असताना तू तुझ्या निर्णयावर ठाम होतीस. असं एकटं असताना, स्वतःच्या नवऱ्याची साथ नसताना तू बाळ वाढवायचा निर्णय घेतलास. तिथेच कळलं या बाळाची तू खमकी आई आहेस. त्याच्यासाठी तू सगळ्या जगाशी लढू शकतेस हे सिद्ध केलंयस तू. खरं सांगू शिल्पी, तुझ्या जागी मी असते ना तर मला नसतंही जमलं. चार लोक काय बोलतील त्याप्रमाणे मी केलं असतं, वागले असते. खरंच मला तुझ्या निर्णयाचं खूप खूप कौतुक आहे. आई मी खरंच सांगते तुला, मला ना मला हे बाळ वाढवायचंय, खूप चांगले संस्कार द्यायचे त्याला. आणि मला पहिल्यांदा हे फिलिंग येत आहे की आता माझ्याकडे काहीतरी हक्काचं स्वतःच असं आहे.
जे माझ्याकडून कोणीही कधीच कधीचही राहून नाही घेऊ शकत. हे बघ शिल्पी, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव की संजू सुद्धा तुझाच मुलगा आहे. तो तुझ्यापासून कधीच दूर गेलेला नाही. फक्त इतकंच की तो दुसऱ्या घरी वाढतोय. तो नेहमी तुझा होता आणि तुझाच राहील. होय, मला तर संजू साठी. पहिला प्रश्न, कुणाच्या पर्स मध्ये नवऱ्याचा फोटो असतो? पर्स मध्ये फोटो असणारी बाई. अरे बाबा, फोटो असतो नाही, नवऱ्याचा फोटो असतो. हा, स्वतःचा. नवरा स्वतःचाच असतो. पर्स मध्ये स्वतःच्या नवऱ्याचा फोटो असणारी बाई. दुसरा प्रश्न, पिशवी मध्ये लाटणं घेऊन फिरणारी बाई. हो काका, पिशवी मध्ये कशाला कोण लाटणं घेऊन फिरेल? तीच तर गंमत आहे प्रश्नाची. अरे मजा यायला पाहिजे जरा स्पर्धेत. अहो पण काका, तू लिह लिह. ऐकतरीच काय. लिह पुढचा प्रश्न. हा पुढचा प्रश्न ली. हा सांगा ना सांगा. मोबाईल मध्ये नवऱ्याचं नाव हिटलर म्हणून लिहिणारी बाई. अरे बाबा, अरे कशाला कशाला काय काय. असेच मोठ्यांचा आशीर्वाद. आई या, आले हिटलरचे रणगाडे. मुकुल, काय होत, तुम्ही आमचे सगळे प्रश्न चोरून ऐकत होतात का? नाही. अरे आम्ही कशाला ऐकू तुझे प्रश्न. नाही आई, अहो या सावन काकू आहेत ना, त्या म्हणाल्या सगळं झालंय आता, तर आपण शतपावली करू. मी घरी गेलेले परत आले शतपावली करायला. विचार यांना, बाबा यांच्या घराच्या इकडे इथे बाहेर तिथेच करत होतो शतपावली. हो ना सावन काकू. हो मग. हो का, उंदराला मांजराची साक्ष. सावन काकू तुम्हाला उंदीर म्हणाला. काय म्हणालास तू? तुम्हाला बोका म्हणालो. मुकुल, तुझ्या आईला सांगे ना आता. मग काय, तुम्ही जर आमचा पेपर फोडणार असाल ना, तर तुम्हाला आम्ही एकही बक्षीस मिळू देणार नाही. चला निघा इथून. आम्ही जाणारच आहोत. हा आम्ही काय तुमच्या बक्षिसासाठी हप्पापलेलो नाहीये. तुम्ही देऊन देऊन काय देणार आहे? क्रॉकरीचं सेटच ना. हा काहीतरी वॉशिंग मशीन, फ्रीज असं असतं तर प्रश्न वेगळा होता ना. अच्छा, क्रॉकरी तुमच्या घरी आहे का तरी? जाओ, तुम्हाला जर कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा नसेल ना, तर तुम्ही इथून निघा. हो जातो, जाऊ. काही नको तुझी कॉम्पिटिशन.